हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर आज आपण शिळ्या भातापासून किंवा उरलेल्या भातापासून किंवा खिचडीपासून एक भन्नाट नाश्ता तयार करणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट होणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा तर सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊयात तर साहित्य आपल्या घरात उपलब्ध असणारच आहे तर इथे खिचडी घेतलेली आहे मी तुम्ही इथं भाताचासुद्धा वापर करू शकता तर इथे एक एक वाटी खिचडी घेतलेली आहे आता हे हे जे सगळे मेजरमेंट पिठा आहे पिठाचे ते मी या चमच्याने घेतलेले आहेत तर इथे तीन चमचे मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे पा आणि गव्हाचं पीठ आणि बेसनाचं पिठाचं प्रमाण इथे समप्रमाणात घेतलेलं आहे साधारण पाच चमचे गव्हाचं पीठ आणि पाच चमचे बेसनाचं पीठ आहे ते एक छोट्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे चवीनुसार मीठ तिखट हळद मसाला घेतलेला आहे याची लिंक जी आहे ती या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि पाणी घेतलेलं आहे इथे आपले इथे मी ओवासुद्धा ॲड करणार आहे आणि इथे थोडंसं हिंगसुद्धा घेतलेलं आहे तर सगळ्यात आधी एका ताटामध्ये मी खिचडी काढून घेणार आहे आणि याला आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाण्याचा इथे वापर नाही करायचा फक्त तिला हाताने व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे जोपर्यंत तिचं पीठ मळल्यासारखं होत नाही तोपर्यंत तिला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता इथं पिठाचा गोळा तयार होतोय त्यामुळे आता बाकीचे इंग्रिडियंट्स आपण यात टाकून घेऊ इथं कांदा घेणारी आवश्यकतेनुसार इथं कांदा वापरायचा आहे तर मी ते, ते साधारण अर्धा कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला बारीकच का चिरून घ्यायचा आहे जाडसर कांदा ठेवायचा नाही कांदा टाकल्यानंतर याला थोडंसं मिक्स करायचं आहे आता यामध्ये बाकीचे सुद्धा इन्ग्रेडियंट्स टाकून घेणार आहे तर पाच चमचे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे पाच चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचे तुम्ही मी तांदूळाचं पीठ अजूनसुद्धा वा यामध्ये वाढवू शकता समप्रमाणसुद्धा पीठ तुम्ही इथं घेऊ शकता तर ते यामध्ये तिखट टाकून घेणार आहे चवीनुसार हळद टाकायची आहे वन फोर टेबलस्पून इतकी मसाला टाकायचा आहे आणि थोडंसं हिंगसुद्धा मी यात टाकून घेणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता इथे मी एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हातार मी व्यवस्थित बारीक करून घेणार आहे अगदी व्यवस्थित बारीक करून घ्यायचा म्हणजे आपल्या थाली पिठाला व्यवस्थित छान चव येते तर आता यामध्ये जर तुमच्याकडे कोणते साहित्य अवेलेबल नसेल तर तुम्ही ते स्किपसुद्धा तुम करू शकता तर आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ताक अवेलेबल असेल तर तेसुद्धा तुम्ही यात टाकू शकता कोथिंबीर असेल तर तीसुद्धा तुम्ही यात टाकू शकता आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम आपला जो भात आहे जी आपली खिचडी आहे ती या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवी आहे तोपर्यंत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला थोडं थोडं करून यायचं आहे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा गोळा आपल्याला घट्टसर करायचा आहे इतपत की आपल्याला त्याची थालीपीठं थालीपीठं थापतायला हवेत तितपत आपल्याला त्याला घट्टसर करून घ्यायचं आहे तर आता मी खिचडी जी आहे ती व्यवस्थित पिठात मिक्स करून घेतलेली आहे तर आता यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आणि पिठाचा गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे मळताना अगदी थोडं थोडंच पाणी वापरायचं जास्त पाणी वापरायचं नाही नाहीतर जास्त पाणी वापरलं तर पीठ आपलं पातळ होईल त्यामुळे थोडं थोडं पाण्यातच आपल्याला मळून घ्यायचं आहे पिठाचा गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे आता हाताला अगदी थोडंसं तेल लावायचं अगदीच थोडंसं तेल आणि याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठाचा गोळा आता आपला तयार झालेला आहे जितपत तुम्हाला थालीपीठं थापता येतील तितपत गोळा तयार करून घ्यायचा आहे आता गॅसवर मी तवा ठेवून घेतलेला आहे आणि तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे अगदी थोडंसं टाकायचं आहे आता पिठाचा एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि त्याला अशा था पद्धतीने व्यवस्थित गोल आकारा गोल शेप देऊन घ्यायचा आहे तर आता पिठाचा गोळा इथे मी तयार करून घेतलेला आहे आता याला आपल्याला तव्यावर थापून घ्यायचं आहे थोडं थोडंसं पाणी हाताला लावून त्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे जितकी तुम्हाला थाली पिठाची जाडी हवी आहे तित तितपत तुम्ही याला थापून घेऊ शकता तर आता ती अगदी थोडं थोडंसं पाणी लावून याला थापून घेणार आहे जेणेकरून ते हाताला चिटकणार नाही आणि आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजल्यासुद्धा थापल्यासुद्धा जाईल आता थालीपीठ जे आहे ते मी ते थापून घेतलेलं आहे आता त्यावरती अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्याला बाजूने तेल थोडंसं सोडून घ्यायचं आहे आणि इथे साधारण एखादा मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची त्यासाठी मी एक प्लेट त्याच्यावर झाकण ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे ते एखादा मिनिट मी याची वाफ काढून घेतलेली आहे तुम्ही ते बघू शकता याचा कलरसुद्धा बदललेला आहे आपलं थालीपीठ खालून तयार झालेलं आहे आता याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा आपल्याला याला असंच होऊ द्यायचं आहे यावर परत आता झाकण ठेवून घ्यायचे आणि परत त्याची एखादा मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची स्लो, स्लो गॅसवरच आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे तर साधारण एखादा मिनिट इथे झालेला आहे आणि आपलं थालीपीठ इथे तयार झालेलं आहे एकदम कुरकुरीत होतात तर मी आता याला पलटून घेणार आहे खालून सुद्धा याला व्यवस्थित था आपलं थालीपीठ भाजले भाजलेलं आहे आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि दुसरं सुद्धा थालीपीठ मी याला अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे पिठाचा व्यवस्थित हातावरती गोळा मळून घ्यायचा म्हणजे आपल्याला थालीपीठ एक सलग येतात तुटत नाहीत तर आता पिठाचा इथे गोळा तयार करून घेतलेला आहे तव्यावरती मी आधी थोडंसं तेल टाकून घेतलं होतं आता पाण्याच्या साहाय्याने आपल्याला थालीपीठ इथे थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापल्यानंतर यावरती अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि परत यावर झाकण ठेवून एखादा मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे तर आता मिनिट झालेला आहे आता याला पलटवून घ्यायचं आहे खालून आपलं थालीपीठ व्यवस्थित भाजलेलं आहे पलटल्यानंतर परत आपल्याला यावरती प्लेट झाकण ठेवायची आहे आणि परत एखादा मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे ते परत मी एखादा मिनिट वाफ काढून घेतली होती आपलं थालीपीठ इथे आता तयार झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम मस्त आपलं थालीपीठ इथे भाजून तयार झालेलं याला आहे यालासुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर थालीपीठ इथे आपले तयार झालेले आहेत अतिशय सोप्या पद्धतीने होतात उरलेल्या भातापासून किंवा खिचडीपासून अशा पद्धतीचा नाश्ता आपण घरच्या घरी तयार करू शकतो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकन नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू